आणि मग नंतर पुढे काय झालं? तेच फोन मध्ये बोलायचो, नंतर आम्ही भेटलो. कुठे भेटले? विक्रोळीतच. विक्रोळीतच भेटलो. पण तेव्हा कितवीत होता तुम्ही? तेव्हा मी शाळेत होती. किती मॉन्टेसरी? अरे म्हणजे कितवीत होते? ज्युनियर? नववीत होता. आणि तुम्ही तेव्हा कितवीत? तेव्हा मी जॉबला होतो. पण कोणी बघितलं नाही? सगळे बघायचे आणि माझ्या सासूला जाऊन सांगायचे की तुमचा मुलगा तो मुली बरोबर असं फिरतोय. हे दोघ जण हा खाली असा वर तोंड करून बघायचा. लिकेज आहे का बघायचं? मग ती गॅलरी तू असायची. त्या गॅलरी हा ती वरती गॅलरी तू असायची आणि हा खालून हा मोबाईल वरती काहीतरी करायचा. मग मला ते टेन्शन यायचं का ह्यांचं काहीतरी चाललंय. मग मी जायची, काय चल ना घरामध्ये कशाला इथे बसतो. हा तुझा तुझा असा करायचा मला. हा मला म्हणतो तुझा मी येतो जा तुझा नंबर द्यायचे. मग तिच्याकडे बघायची अशी रागाने वरती तोंड करून. तुम्ही पण बघायचे तिच्याकडे? तिच्याकडे बघितलं ना असे डोळे करून. मग ती घाबरून पळायची आतमध्ये. या बघायच्या रागाने बघायच्या. मग तुम्ही ह्याला सांगायचं नाही तुझी आई मॅड रागाने बघते म्हणून? ते म्हणायचं आई तशी आई तर जाऊ सोबतच आहे, आई चांगली आहे तशी. काय हे त्यांना सांगायचे? तुम्हाला कोणी सांगितलं? सगळं माहिती आम्हाला. तर काही एका बिल्डिंग मध्ये होत पण जाऊ द्या त्याला मुलं येतात. किती मजला होता तो? दुसऱ्या माळ्यावरती ही लोक राहायची. हे दुसऱ्या माळ्यावर तुम्ही ग्रालीतळाला. मग जाता येता तुमच्याच घरावरून जायचं? बडबड करायची तिला जाताना. तुम्ही चालली हिरोईन चालली नटून, काम नाही धंदा नाही असं तसं अशी फडफड करायची. मग काय करणार हो, कुठल्या आई वडिलांना आवडतं का? कुठल्याही आई वडिलांना मुलांनी वाईट काम केलं तर आवडतच नाही. पण काय करायचं? हो बोलायचं नाही आता नाही सांगत. पण आता कशी आहे सून? कशी सून? एकदम छान आहे. एकदम जशी आम्हाला पाहिजे होती तशी सून आम्हाला पाहिजे. काय करणार आता, त्यांच्या खुशीसाठी आपण सगळं सहन करून घ्यायचं आई वडिलांनी. बरोबर की? बरोबर. तुम्हाला काय असे टोमणे ऐकायला नाही ना लागले? हा काय करायचा, मी त्याची मोठी बहीण आणि हा गॅलरीत आला ना की मी पण हळूच त्याच्या मागे मागे जायचं. मला वाटायचं की हा तर गॅलरीतून वरती बघणार, मी हा असं करून बघायचा. तोपर्यंत ती आलेली असायची. मम्मी गुपचूप जाऊन ते जॉब वरून आले ना तर ते ड्रेस कपडे वपडे चेंज करून ते गॅलरी मध्ये 10-15 मिनिट येऊन उभे राहायचे रोज. ते उन्हासाठी किंवा चंद्राची चावली अंगावर पाडावी. मग वर बघून कुठे कुठे बिल्डिंग मध्ये लिकेज झालंय काय झालंय, भरपूर जबाबदाऱ्या होत्या त्यांच्या. हा तर तुम्ही काहीतरी सांगत होता. हा मी असं म्हणत होते की हा यायचा आणि उभा राहायचा गॅलरी मध्ये. गॅलरी मध्ये उभा राहायचा की मला कळायचं की ती आता तिथून येणार म्हणून. हा इकडून जायचा, मग मी गुपचूप त्याच्या मागे जायचो आणि ती दिसायची. मग हा म्हणा पटकन बघायचा असा, अरे हा ताई आलेली आहे. मग इशारे व्हायचे यांचे, मग ती गरज जायची आणि हा मग परत हळूच घरात. हा येतो येतो मी आणि मग हळूच घरात यायचा तो. मग तुम्ही निर्णय कधी घेतला लग्नाचा? निर्णय फेब्रुवारीमध्ये. 9 फेब्रुवारी. प्रपोज कोणी कोणाला केला? प्रपोज असा कोणी कोणाला केला नाही. पण मला सांगा, प्रपोजच करायचं असतं आणि न बोलता करायचं असेल तर कसं प्रपोज कराल तुम्ही त्यांना? बोलायचं बोलायचं नाही. ओठांची हालचाल होते मॅडम. बोलायचं ना. 10 बोलायचं नाही. 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. उभे राहा. कुठलं गाणं माहिती आहे का? आणखी 7 लग्नाचे वाढदिवस झाले असते तरी नसतं आलं तुम्हाला. सांगा कुठलं? चढती जवानी मेरी चाल मस्ताने. कसला अभिनय करत होत्या त्या? बरं आता एक म्हण म्हण बघूया काय आलंय. अभिनंदन. व्हेरी गुड. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. दुसरं बघतो केपरकडून ही भेटवस्तू तुम्हाला. घ्या. बरोबर. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. थोडं जिद्दीपणा कमी करावा. याला म्हणतात अपेक्षा. काय हो मान्य, तुम्ही जिद्दीपणा हट्टीपणा खूप करता. जिद्दी पहिला असतो पण ती पण तेवढी जिद्दी आहे सगळ्या गोष्टीत.
याच्यात अपेक्षा सांगितल्या तक्रारी सुरू झाल्या. बरं, तुम्ही जिद्दीपणा कमी करावा अशी त्यांची अपेक्षा आहे. याचं उत्तर काय? नाही, नक्की. कधी करणार? प्रयत्न करेन नेहमी. नक्की नक्की नक्की. दुसरी अपेक्षा? मी जे जेवण बनवेल ते खावं लागेल. तेच तर करतोय. नाही, कारण कंडिशन असतात माझ्या जेवणामध्ये. कारण भेंडी, वांगी, बटाटे, बस एवढे तीनच पदार्थ आवडतात त्यांना. हो. बरं, अपेक्षा काय पूर्ण करणारच का? नक्की. कोणी अपेक्षा सांगितली आणि कोणी पूर्ण केली? त्यांनी सांगितली, तुम्ही सांगितली, मग काय याच्या व्यतिरिक्त? याच्या व्यतिरिक्त माझ्या अपेक्षा ती पण थोडी, म्हणजे तुम्हाला अपेक्षा विचार. ह्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण करणार का? पूर्ण. हो, प्रयत्न पूर्ण. चौथी भाजी खाणार. तिसरी अपेक्षा सांगा. ऑफिस मधून आल्यावर मला संध्याकाळी फिरायला घेऊन जायचं बाईकवर. वेळ मिळाला तर नक्कीच. कधी लेट आलो तर कधी प्रॉब्लेम होतो. पण फिरायला ते सांगा ना. फिरायला जेव्हा सुट्टी असते तेव्हा तो नेहमीच घेऊन जातो. पण डेली ऑफिस मधून आल्यावर हेक्टिक शेड्यूल नंतर मारायला जायचं असतं. नेट नाही. पूर्वी कसं भाईंदरला ताळ्यावरनं फिरत होता तेव्हा, आता तेव्हा जसा वेळ काढत होता तेव्हा तसा आता का नाही काढत? आता नक्की. हा, कधी? वीकेंड. वीकेंड पासून स्टार्ट. काय वाटतं, नेतील का? वय शक्यता कमी आहे पण नेतील. तुम्ही पण एक काम करा, नेलं नाही ना तर या तीन भाज्या सोडून इतर भाज्या घरी करा. हा, तुमच्या तीन अपेक्षा सांगा. अपेक्षा माझ्या असा की स्वभावामध्ये आहे की थोडं शॉर्ट टेम्पर्ड आहे तर थोडं कंट्रोल करा. कुठल्या वस्तू राग थोडा कमी करा. मान्य. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा अशी आहे की लग्नापूर्वी थोडी, म्हणजे नंतर वेट तिने लूज केलं तर आता परत थोडं वेट लूज करा. त्याच्यासाठी तुम्ही रोज चालायला नेलं पाहिजे त्यांना. फिरायला तर मग चालत जाऊ ना. प्रॉब्लेम नाही, बाईकवर जायचं असतं ना. बसून फिरायचं आहे. मी का पडलो या दोघांमध्ये असं मला झालं. तिसरी अपेक्षा काय आहे? तिसरी अपेक्षा पण तिने वादी आहे एक ऑलरेडी. अपेक्षा तर माझं असं की माझ्या आवडीचं जेवण बनावा. नाही, तीन खाऊन खाऊन कंटाळलो आम्ही सगळे. हो, तुमचं पण तेच म्हणणं आहे का? आई, तुमचं काय म्हणणं? तुम्ही आपला बाब्या झाला मोठा तरी आपल्या बाब्याला पाहिजे तेच. बरं, ठीक आहे. आता तुम्ही सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला द्या? मी सॉरी म्हणायचं असेल तर मी माझ्या मम्मी पप्पांना असं म्हणेन. कारण त्यांची इच्छा होती की मी गुजरातीमध्ये लग्न करावं, त्यांनी नाही केलं, त्याच्यासाठी सॉरी. आणि थँक्यू बोलायचं असेल तर मी माझ्या सासूंना आणि माझ्या फॅमिलीवाल्यांना बोलेन की त्यांनी पॉझिटिव्ह हे केलं आणि मला लगेच ॲक्सेप्ट केलं. तुम्ही? थँक्यू म्हणायचं असेल तर जीवनामध्ये जसं आमच्यासाठी दादांनी, म्हणजे न सांगता सगळ्या गोष्टीमध्ये अप्रोच केला होता आणि मला पॉझिटिव्ह त्यांनी रिस्पॉन्स दिला सगळ्या गोष्टीत, तर आमच्या दोघांसाठी म्हणजे त्यांनी हेल्प केली त्यासाठी त्यांना थँक्यू. आणि परत आईला पण खूप थँक्यू. नंतर बाबा, नंतर आईने म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी मला सर, म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग त्यांनी खूप सपोर्ट केला सगळ्या गोष्टींमध्ये. तर मग आईसाठी, आईला एक थँक्यू. आणि सॉरी? सॉरी म्हणजे कुटुंबामध्ये जर काही म्हणजे चुकलं असेल कोणाकडून काही, की नवीन होतो आम्ही म्हणजे लहान आहे, तिला माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर त्याच्यासाठी सॉरी. फॅमिलीला का कुठल्या गोष्टीमध्ये? हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू असतो तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि बहिणींना तथास्तु पुणे ज्यांच्याकडून ही पैठण. तुम्हाला कोणाकोणाची भीती वाटते? भीती म्हणजे कुत्रा, डर, डर, डर. भूत से? भूत आपने देखा है? भूत डेली देखते पर सपने में. हाँ, तुम्ही बघितले भूत? मी बघितले नाही. असं लगता है ऐसा कभी कभी है करके किधर बाजू में कुछ खा रहता ना, लगता है फीलिंग आता सा कुछ है करके बाजू में. कधी कधी मलाच भूत समजतात. एकदा असं झालेलं हे खूप जोर जोरात असे उठले हा हा करून आणि म्हणजे उठ 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 म्हटलं काय झालं, म्हणतो उठ तू. त्यांना कन्फर्म करायचं तुम्ही भूत आहे की बायको आहे ते.